एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या रॅलीला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी रॅलीला परवानगी न देण्याचा निर्णय घेतलाय. प्रभाग क्रमांक 19 मधील एमआयएमचे उमेदवार जुबेर बाबू शेख यांच्या प्रचारासाठी ओवेसी येत्या 14 फेब्रुवारीला पुण्यात भवानीपेठ भागात रॅली काढणार होते. मात्र ओवेसी यांची भाषणं प्रक्षोभक आणि जातीयवादी असतात. शिवाय त्यांच्या जीवितालाही धोका आहे, त्यामुळे हा परिसर त्यांच्या रॅलीसाठी अयोग्य असल्याचं सांगत खडकी पोलीस ठाण्यानं रॅलीला परवानगी नाकारली आहे. नागपूरला परमिशन मिळते, सोलापूरला परमिशन मिळते, मग पुणे पोलीसला काय वेगळे कानून आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे, मग तुम्ही वर्दी घालून काय बसलेले आहे? तुमची जबाबदारी आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलेले असेल, नागपूर पोलिसांनी दिलेले असेल किंवा सोलापूर पोलिसांनी दिलेले असेल, हे जबाबदारी पुणे पोलिसांची आहे. फक्त तुम्ही इलेक्शनच्या काळात असा परमिशन नाकारू शकत नाही. आम्ही कदापि हे सहन करणार नाही. असा दवेसी येणार म्हणजे येणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.